आणि एक मोठी अडचण आली आहे, ती पण तुम्हाला मी सांगते काय ते, काम वगैरे घराचं वगैरे काही पण काही अशा अडचणी येतात. हे असं त्याचं काय नाही, काय चालू असतं कुणाला, दाखव मला काय लिहितो रे. पाऊवाला 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 मस्त आपली थाळी आजची तयार झालेली आहे. आजच्या व्लॉगला सुरुवात, किंवा कपडे ठेवलं स्पिन करायला. वाजलेत सकाळचे 8:15 झालेत. आज कपडे की नाही आपले लवकर धुवून घेतलेत. आणि एक मोठी अडचण आली आहे, ती पण तुम्हाला मी सांगते काय ते. कुणालचे बाबा आणि कुणालची वाट बघते मी, ते कधीपासून गेलेत अजून आलेले नाही आहेत ते पाण्यासाठी. हां, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि कुणाल बघा आत्ता आलेला आहे घरी, मोठं म्हणजे गडबड सांगेन मी, मोठी गडबड झालेली आहे. सकाळी सकाळी मागे बघा कपडे सुकवलेले तुम्हाला दिसत आहेत ना, म्हणजे समजून जा पाण्याच्या संबंधित आहे. आणि काय झालं ते तुम्हाला सांगते मी. सकाळी लवकर उठून आज सगळं पाण्याचं जे काम असतं ना ते करायला घेतलं. पाणी आज आपल्याला भरायचं होतं, कारण पडवीचं काम आपल्या चालू करायचं होतं. आता म्हणजे येणार होते काम करायला, पण गडबड झाली. कुणाल मगाशी ना गेला मोटर चालू करायला आणि त्याचा फोन आला की आई चालू होत नाही पाणी झालं. म्हणजे मला वाटतं मोटर बिघडली असेल. म्हणजे आता कुणालचे बाबा पण गेलेत बघायला, अजून ते घरी नाही आलेत. कुणाल पुढे निघून आलं, आता डिटेलमध्ये माहिती कुणालचे बाबा आल्यानंतर म्हणजे समजेल आपल्याला. पण मोटर बिघडली ही बातमी कन्फर्म झालेली आहे. तर हे असं असतं काय कसं करायला गेलं ना, म्हणजे आजचीच गोष्ट नाही, ह्याच्या आधीसुद्धा असं काही करायला घेतलं, काम वगैरे घराचं वगैरे काही पण काही अशा अडचणी येतात. काही नाही काही काही नाही काही प्रॉब्लेम होतो. म्हणजे मला असं वाटवतं की नाही काहीतरी होणार आणि शेवटी झालंच, पण होईल हे काही काम काय अडून राहणार नाही. पण पाण्याची मोठी पंचायत झालेली आहे. म्हणजे पाणी कसं आता एक्स्ट्रा भरून ठेवावं लागणार ना, म्हणून जे कपडे होते ना झालेले आंघोळीचे वगैरे, ह्या दोघांच्या आंघोळ्या झाल्या आहेत, फक्त माझी बाकी आहे. तर कपडे वगैरे काय ते मी धुवून घेतले आणि म्हटलं पाणी भरता भरता भिजायला होतं, त्याच्यामुळे नंतर म्हटलं मी माझं आटपून घेईन, पण पाणीच नाही. असं झालं, ग्रामपंचायतीचं पाणी तुम्हाला मी दाखवलं होतं ते पण बंद झाले, कधीच बंद झालं आहे ते. मला वाटतं जवळजवळ 1-2 महिने झाले असेल ह्या गोष्टीला. ते पण पायपामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि ते पण बंद झालेलं आहे पाणी. आता ते कधी होईल काही सांगू शकत नाही. तर अशी पाण्याची अडचण झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बघू आता मोटरवाल्याला फोन केला तर दुरुस्त होईल मोटर, नाही तर मग आता काय माहिती कधी करतात. मला वाटतं कालपासून मोटर ती बिघडलेली आहे. कुणाला सांगा होता की आई कालपासून मोटर बंद आहे ती, पण कोणी काही सांगितलं नाही आम्हाला. आत्ता तो पाणी चालू करायला गेला तेव्हा माहिती पडलं की मोटर कालपासून बंद आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. डिटेलमध्ये कुणालचे बाबा येतील तेव्हा तुम्हाला मी सांगेन. मी तुम्हाला आता प्रश्न पडेल की आता कसं करणार, एवढ्या अडचण पाणी नाही तर कसं करणार. नाही पण ही काय पहिली वेळ नाही आमच्यासाठी, असं बऱ्याच वेळा होऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला तर सवय झालेली आहे. पण तुमच्याशी मी पहिल्यांदाच शेअर करते ह्या सगळ्या गोष्टी. असतात भरपूर वेळा अशा अडचणी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे असं काय वाटत नाही आम्हाला. असं आता मी ना बसले होते बाहेर, तुमच्याशी बोलले नाही आणि एक 10 मिनिटांनी पाणी बघा आलं. म्हणजे कुणालचे बाबा अजून आलेले आहेत घरी, आहे त्यांनी काहीतरी केलं असेल तिथे. हे बघा पाणी आलं, बाप रे. कुणाला म्हटलं जा जरा, मी कुणाला गेला आहे. आता खूप मोठी चिंता पाण्याची होती, बाप रे. आता हे भरू दे, आता कुणालचे बाबा आले का मी सांगेन तुम्हाला काय झालं ते. मी पटकन ना पाणी भरून घेते. चला 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 नाश्ता करून घे, चल. हा बघा हॅलो बा, घे. कुठं झाला हातपाय धुवायला झाला तर कुणाला. आता मोटर बंद करून आलेला आहे तो, घे हा नाश्ता ठेवला इथे. हे बघा, हे आमच्या भागात शेरूचं अंतरून पडलं. कुठे गेला शेरू, बाहेर गेला शेरा. चल इकडे शेरू, बघ 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 इकडे. आपली गाडी बघा गायब आहे, त्याची उडी उडी बघ ना, उडी बघ ना. जवळ घे जवळ घे जवळ घे रे बाण. तर कुणालचे बाबा की नाही आता गेले बाहेर, बाहेर म्हणजे बाजारात गेले. तर हा गाडीच्या मागे जायचे चान्स आहे,
त्याच्यामध्ये सोडला होता पण परत बांधून ठेवलं म्हणजे ह्याचा भरोसा नाही. आणि कुणाला अलाराम वाजता कुणाल बंद कर. आणि फायनली कुणालनी आज नाश्ता बघा घेतला आहे. काय नाश्त्यामध्ये? तर दुधीचा हलवा. म्हणजे बनवल्यापासून तो पहिल्यांदाच खातो या बघा. आणि ह्या दोघांचं बघा. अरे हे दोघं जरा खाऊन झाले का? तर नाश्ता की नाही आज काय बनवला नाही. दुधीचा हलवा ना तोच सगळ्यांना दिला खायला. आणि संपला आहे, फायनली संपलेला आहे. आणि कुणालनी पण खाऊन झालेला आहे. तर कुणाल जेव्हा बाकी नाही आपलं एक मिनटं जरा मॅसेज येतोय. आपलं जे काम चालू करायचं ना तर एक चार पाच वस्तू ना आणायच्या बाकी आहेत. त्याच्यामध्ये आता गेले तरळ्यामध्ये. म्हणजे मग अशा आले थोडंसं पाणी भरायला त्यांनी मदत केली आणि पुन्हा आता बाजारात गेलेत ते. आता येतील एक दीड तासामध्ये येतील ते. तर जेवण करायचं माझं बाकी आहे. सगळं आधी जेवण करून घेते. पाणी सगळं भरून झाल्यामुळे आता सगळं जेवण मी आता करणार आहे. नंतर मग अशी विचार केला होता की थोडक्यात असं काहीतरी एकच बनवी म्हणून आता सगळं बनवते. बघू आता काय बनवतं ते काय विचार नाही केलेला. आता जाते किचनमध्ये सगळ्यात आधी. आणि कुणालचं इथं चालू झालेलं आहे अभ्यास करायचं. भाग्याशेरू ह्यांना सोडणार नाही एवढ्यात. कारण त्यांचं काही खरं सांगू शकत नाही. गाडी येईल ना, गाडीच्या मागे पण जातात. त्याच्यामुळे त्यांना तर थोडा असेच बांधून ठेवा. झोपाळा गपचूप गाई करा. लाईट बंद करते. हां लावते. हे बघा ह्याचं चालू झालं अभ्यास. हे बघा हे असं त्याचं काय नाही काय चालू असतं. कुणालचं दाखव मला काय लिहितो रे. रोज रोज तो ना काय नाही काय लिहत असतो. आणि दुपारी 3:15 तो टायमिंग ठरलेला आहे. उठणार आणि ते पुस्तकानं हे घेऊन त्या गाडीत जाऊन बसणार. आणि काय पुस्तक वाचत असतो. म्हटलं हा काय करतो नेहमी, जरा मान तर वर कर. पण हे लिहितो का काय? कसला अभ्यास कर? लिहायची प्रॅक्टिस करतोय आता. पण लिहित नाही जास्त. अच्छा हा लिहितोय. म्हणजे सराव करतो लिहायचा का? म्हणजे का पण कशासाठी ते मी विचारते. आपण लिहत नाही जास्त. मग लिहायला होत नाही मला लवकर. अच्छा म्हणजे आपली सवय सुटते. अच्छा म्हणून हे करतो काय? मग हे असं त्याचं कुणालचं ना काय नाही काय चालू असतं. हा म्हणजे बोटांना सराव आपला विसरून जातो म्हणून विसरतो सराव होत नाही लिहायला. अच्छा असं आहे काय? मीरा कसला आवाज येतो हे बघा. असं एकाएकी वातावरण ढगाळ काय असं भरपूर असा पाऊस सारा भरून आलाय. म्हणजे आज चौथा दिवस झालं नेहमी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 3:30-4 वाजले का हे असं वातावरण तयार होतंय. ए वाघ्या सर घरात हो. वाघ्यानं घाबरला आहे तो. आवाज येतो ना ढगांचा बघा. आवाज घ्या. आणि विजा पण चमकतात. आणि आज मला वाटतं जोरदार पाऊस पडणार. लाईटसुद्धा आमच्याकडे गेलेली आहे बघा. आवाज घ्या हे असं सगळं चाललेलं आहे. आणि हे बघा हे आपलं आणलेलं सामान सिमेंट वगैरे आणून ठेवलं आहे इथे कुणालच्या बाबाने. तिकडे त्या लाद्या वगैरे बघा त्या साईडला टाकून ठेवल्यात. आणि पाऊस सुरू झालेला आहे. आता बघू लाईट कधी येते. ती लाईट आली तर पुढे व्हिडिओ आपला कंटिन्यू होईल. नाहीतर राहून जाईल. काय झालं बेटा? येतो आहे तो वाघ्या. येतो आहे. ह्याचा जीव जरा वर खाली होतो ना. दोघांना सोडलं जातं रानात पळतील आणि मग 3-3-4 तास गायब असतात. त्याच्यामुळे असं सोडायचं नसतं. हां चला थोडा वेळ तुला बाहेर पाऊस पडतोय. हां चला इकडचं वातावरण बघूया आपण. ये हे बघ कसं काळोख झालेलं आहे बघ. रे पाऊ आला पाऊ आला पाऊ आला पाऊ आला. पाऊस चालू झाला शेरू जोरात पाऊस चालू झाला. तर पाऊस की नाही थांबला म्हणून आम्ही आमच्या गार्डनमध्ये आलेलो आहोत. मिरच्या वगैरे जरा काढूया आपल्याला हव्यात रात्रीसाठी. अच्छा ते ह्याचं काय झालं तर पाण्याचं रे मोटरचं? मोटरचं काय झालं पाण्याच्या? पाण्याच्या मोटरचं खालची जर कॅपॅसिटी तिथे झालं होतं. हां म्हणजे कुणालचे बाबा आणि ते आमचे धीर आहेत ना चुलत धीर त्या दोघांनी रिपेअर केलं आणि मग आमची मोटर चालू झाली ना. तर मिरच्या काढ सगळ्या आपण भजी बनवूया भजी. तर सकाळी इतका गोंधळ झाला होता पाण्यामुळे. त्याच्यामुळे माझं जे घरातलं सकाळचं जे काम होतं ना ते सगळं बाकी होते. म्हणजे नाश्ता मला वेगळा बनवायचा होता. तुम्ही बघताय समोर भाजी पण दिसते. तर ही जी भाजी आहे ना म्हणजे टोमॅटो काकडी वगैरे कोथिंबीर हे कुणालचे बाबा दुपारी मार्केटमध्ये गेले ना तेव्हा येताना घेऊन आले होते.
तर आता संध्याकाळच्या वेळेस कोथिंबीर वगैरे मी साफ केली आणि सगळं ना धुवून वगैरे ठेवलं होतं, टॉमॅटो वगैरे सर्व. सकाळी नाश्त्यामध्ये मला बनवायचे होते मेदूवडे, त्याच्यासाठी मी डाळ आहे ना आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेली उडदाची डाळ. तर सकाळी काही वेळ मिळालाच ना त्याच्यामुळे राहून गेलं, आणि आत्ता मी घेतली ती वाटायला मिक्सरमध्ये, त्यात मी टाकलेलं आहे आलं, मिरची आपल्या चवीप्रमाणे म्हणजे किती तिखट खातो त्याप्रमाणे मिरची वगैरे मी टाकले. आणि ही जी डाळ आहे ना उडदाची सालीवाली आहे. काय झालं की कुणालच्या बरं मागे मुंबईला गेलो होते त्यावेळेस ते घेऊन आले होते, आणि जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास ती डाळ होती. आता ह्या डाळीचं वेगळे प्रकार असतात, म्हणजे डाळ वगैरे बघा आपण बनवतो ते तसले प्रकार कोण खात नाही घरामध्ये, त्याच्यामुळे ही जी सालीची डाळ आहे ना त्याचे मी बनवते मेदूवडे. आता थोड्याफार प्रमाणातच शिल्लक राहिलेली आहे, तर तेच माझं राहून गेलं सकाळी गडबडीमध्ये. आत्ता मी ते सगळं घेतलं वाटायला, वाटून म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी मला बनवता येईल, आणि सगळं वाटून ठेवलं मी. आणि छान बनतात ह्या सालीच्या डाळीचे मेदूवडे पण खूप टेस्टी बनतात. मुख्य म्हणजे काय तर पौष्टिक असतात उडदाची डाळ, याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. जे कोणी नॉनव्हेज खात नसतील त्यांनी उडदाच्या डाळीचे जे काही प्रकार असेल ना ते जरूर खावेत, आपल्या शरीरासाठी खूप हे फायदेशीर आहे. जे जास्त करून लहान मुलांना द्यायचे, कारण हे पचायला कसे खूप जड असतात, म्हणजे उडदाची डाळ पचायला खूप जड असते, त्याच्यामुळे उडदाच्या डाळीचे जे काही प्रकार असतील ते तुम्ही मुलांना खायला दिलेत तर ते त्यांच्या तब्येतीसाठी खूप छान असतात ते. तर ती डाळ मी वाटून ठेवली, नंतरला इथे बनवली कोथिंबीरची चटणी. आता कोथिंबीरची चटणीसुद्धा मला सकाळी करायची होती पण ती पण राहून गेली. नेहमी मी करते नारळाची चटणी, पण आज म्हटलं मेदूवडे ह्याच्यासाठी मी कोथिंबीरची चटणी करणार होते. तीसुद्धा मी आता संध्याकाळच्या वेळेस बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणलेला जो भाजीपाला काय होता तो सगळा फ्रीजमध्ये ठेवला. म्हणजे एखाद दिवस असा असतो ना की जे आपण प्लॅनिंग केलेलं असतं ना ते सगळं फिसकटून जाते, तसाच दिवस आजचा होता. आणि इथे मी बटाटे सोलायला घेतले. ही जी बटाटे आहेत ना दुपारी मी जेवण करताना उकडून ठेवली होती. आज दुपारी जेवण केलं होतं ना पण कुणालच्या बाबा कसे फारसं असं काही जेवले नाही ते मनापासून, त्यांच्या आवडीची भाजी नव्हती, सिमला मिरचीची भाजी केली होती. म्हणजे पूर्ण जेवण केलं होतं मग पण तरी पण ते काही फारसं जेवले नाही, तर म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेस म्हटलं चांगलं असं काहीतरी बनवूया. तर चटपटीत भाजी बटाट्याची करायची होती. म्हणजे आदल्या दिवशी ना मला आपल्या एका ताईंनी रेसिपी पाठवली होती व्हॉट्सअपवरती, आणि मला म्हणजे खूप छान वाटलं, त्याच्यामुळे मी आता ती बनवायला घेतली होती. बटाटे वगैरे सोलून ठेवली, थोडंसं बटाटा मॅश करून ठेवला, कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं चिरून ठेवलं, आणि त्याच्यानंतर मी ते घेतलं पीठ मळायला. हे पीठ आहे पुऱ्यांसाठी. आता बटाट्याची रस्सेवाली भाजी म्हटल्यावरती पुऱ्या पाहिजेच. खरं म्हटलं तर मी दुधीच्या पुऱ्या आहेत ना त्या करणार होती, पण कुणालच्या बाबा नाही म्हणाले, कुणालसुद्धा नको म्हणाला की नको या आम्हाला साध्या पुऱ्या हव्यात, त्याच्यामुळे मग हे साध्याच पुऱ्यांचं मी पीठ मळून ठेवलं. आणि नंतर मग इथे घेतली मी भाजी करायला. तर कॅमेरा मी किचनवरती बराच वेळ सेट करत होती, पण स्टँड काही केला माझा राहत नव्हता, त्याच्यामुळे थोडंसं माझं राहिलं शूट करायचं. तर इथे कढईमध्ये बघा मी तेल टाकलं, मी झटपट रेसिपी तुमच्या शेअर करते. त्या तेला मी टाकले होते राई, जिरं, परत कांदा, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो आणि जे काही मसाले असतात हळद, मीठ, तिखट वगैरे, थोडासा गरम मसाला, आणि त्यात मी थोडासा ॲड केला होता सांबार मसाला. त्याच्यामुळे छान अशी चव आली होती. आणि सगळं असं व्यवस्थित तेल थोडेपर्यंत परतून घेतलं. परतून झाल्यानंतर त्यात ते मॅश केलेले बटाटे होते ना म्हणजे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते, आणि थोडंसे जे बटाटे होते ना ते एकदम मॅश करून घेतले होते म्हणजे रश्श्यासाठी. तर ताईंना विचारूनच ही भाजी मी आता तुमचे शेअर करते. म्हणजे मी नेहमी जेव्हा ही भाजी करते ना तेव्हा मी त्यात थोडंसं घट्टपणा यावा म्हणून तांदळाचं म्हणजे एखाद चमचा असं पीठ मिक्स करून पाण्यामध्ये टाकते, पण ह्यावेळेला मी बटाटा मॅश करून टाकला ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे, आणि तीच रेसिपी त्याच पद्धतीने तुमच्याशी शेअर करते मी. तर फोडणी झाल्यानंतर त्यात मी थोडंसं पाणी टाकलं, आणि अजून त्यात म्हणजे कोथिंबीर मीठ मसाले सगळं ॲड केलं होतं कमी, म्हणजे टेस्ट करून बघितलं. आणि मग नंतरला 1-5 मिनटं ती मी शिजत ठेवली. आणि माझं जेव्हा किचनमध्ये काम चालू होतं तेव्हा भाग्या शिरू झोपले होते दुपारच्या वेळेस, दोघंजणं अजिबात झोपत नाही, आणि मग संध्याकाळ झाली का असे मग ते झोपून जातात. पुऱ्या बनवायचं इथं घेतलं, आणि इथं किचनमध्ये कुणाल आणि कुणालचे बाबा ह्यांना खायचं होतं मिरचीचे पकोडे, म्हणजे त्यांच्या जोडले मीसुद्धा मलासुद्धा आवडतात फार. तर त्यांनी ते मिरच्या आहेत ना त्या तळायला म्हणजे तयारी करायला घेतली होती. आणि इथं आमचं बोलणं चाललं होतं अंधारावरनं, तर तुम्ही बघताय किचनमध्ये किती अंधार वाटतो. तर फ्रीज बघा मध्ये ठेवलेला आहे, त्याच्यामुळे फ्रीजमुळे सगळं ना उजेड्यानं अडून जातो. तेच आमचं बोलणं चाललं होतं, आणि आमचं चालले आहेत प्रयत्न की लाईट आहे ना किचनमध्ये लावून घ्यायची. आता बघूया कधी जमत आहे ते. कधीच असं अडकलं होतं म्हणून तर आता पण त्यात मिरचीचे पकोडे जे कुणालचे बाबा करतात
आज आमचं प्लॅनिंग काय होतं जरा, आमच्या प्लॅनिंगनं थोडंसं फिसकटलं आहे आज. पाऊस लागला. हा पाऊस फिसकट. पाऊस लागला नाही. आमचं आज प्लॅनिंग तुम्हाला मी दाखवते आहे बघा. हा दुधी आहे ना, ह्या दुधीचे पकोडे करायचे होते. पण काय झालं हे बघा, हे सगळं तेलकटच आहे ना, त्याच्यामुळे मग मी नको सांगितलं. मग ते कुणाल तेव्हा म्हणाले आपण मिरचीचे पकोडे करूया, हे उद्याला बनवता येतील. आवाज बघ तू, त्याच्यामुळे हे होते. हा बघा, हा कुणाला आमचं रेडीच असतं असे पकोडे वकडे खायला. झालं ना, एवढंच आहेत ना. चला पटापट करून घ्या. भजी नाही, मिरचीचे पकोड. हा भजी बोलतात का पकोडे बोलतात? पकोडा, मिरची पकोडा. हा दुधी साईडला जाऊ दे, आपण हे बनवूया. ह्याचे रेसिपी मी ना शेअर करणार आहे तुमच्याशी. छान बनते दुधीची भजी, बघूया आता कधी मुहूर्त आहे. मला तर उद्या बघू जमलं तर, उद्या लगेच तेलकट नको, परवापर्यंत बघूया. बस जरा झालं लाल, पाऊस पडलाय ना आज. आमच्याकडे सगळे एकावरचे एक आहेत. आता हा भाग्या शेरू झाला, आता भाग्या आला. ही बघा आपली भाजी, ऐकलं काय? जरा मोबाईलचा आवाज जरा कमी करा. ही आपली भाजी बघा, मस्त रंग आलेला आहे. आणि मी आता ह्यांना जेवायला वाढते. मुलांना आमचं खूप हसायला येते आज. मस्त आपली थाळी आजची तयार झालेली आहे, जी मला खायची होती कालपासून. मस्त पुरी भाजी, मिरचीचे पकोडे म्हणजेच भजी, आणि जोडला कांदा. कुणाल ते हे नाही लावलंस तू? लोणचं लावायचं ना जरा असं कांद्याला. चला ह्यांना आता देते जेवायला. छान झाली म्हटलं. आपल्या एका ताईंची रेसिपी आहे. जी रेसिपी मला त्यांनी काल सांगितली होती आणि मी आज केलेली आहे. त्या ताईंना थँक यू बोलायचं. खूप सुंदर आहे. ते व्हिडिओ बघत असतील तर त्या समजून जातील. त्यांना मी आता ना व्हॉट्सअपला फोटो पण पाठवलेला आहे. आता जे मी ही डिश जी तयार केलेली ना, त्याचा मला वाटतं हा व्हिडिओ एखाद दिवसाच्या नंतर जाईल, मग त्यांना माहिती पडेल. छान झालं ना, आवडलं ना ही भाजी? म्हटलं कुणालच्या बाबांना आवडते की नाही अशी मला शंका होती. पण ते आता मला मगाशी ऑफ कॅमेरा म्हणाले खाऊन की नाही खूप छान झालं, त्याच्यामुळे म्हटलं चला एक क्लिप म्हटलं त्यात ॲड करते. म्हणजे त्या ताईंची रेसिपी सक्सेस झालेली, आवडलं म्हणजे आमच्याकडे. हां चला. श्याम सुहानी बनला तेरे सपने बहार के खराही उराही. तर जेवण झाल्यानंतर किचन किने माझं आवरायचं बाकी होतं आणि तुम्ही शेरू बघताय येऊन मांडीवर माझ्या झोपलाय. त्याचं हे नेहमीचं आहे, म्हणजे त्याला झोप आली ना रात्रीची की असा येऊन कुशीत शिरतो. आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो अजिबात हलत नाही. तुम्ही कितीही त्याला काहीही करा, असा बराच वेळ म्हणजे 10 ते 15 मिनटं तो असा माझ्या कुशीमध्ये झोपून राहिला होता. आणि नंतर त्याला मी शांत केलं आणि मग तो उठून गेला त्याच्या अंथरुणावरती झोपायला. आणि मग मी माझं किचन वगैरे आवरलं. म्हणजे असं हे मुके जेव किती आपल्यावरती जीव लावतात बघा तुम्ही. वाघ्यासुद्धा असाच आहे. वाघ्या सकाळी उठला ना की त्याचं चालू होतं. ते पण तुमच्याशी कधीतरी मी शेअर करीन. त्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे प्रेम करायची. तर चला मित्रमैत्रिणीनो, आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसं वाटलं तुम्हाला जरूर सांगा. आज थोडीशी घाई गडबड झाली त्याच्यामुळे नाही मला फारसं शूट कराय म्हणजे करता आलं. खूप अडचण झाली होती पण बोलत ना कुणालच्या बाबांमुळे सगळं नीट झालं, नाहीतर खूप प्रॉब्लेम पुढे झाला असता. चला बाय बाय सर्वांना आणि गुड नाईट.